अभी आगे आगे देखो ना क्या होता है, कायम का कोण का अजरामर होऊन ना आलेला लक्षात ठेवा, पक्षाला पण विचार असले तर आमच्या तिघांचे तर विचार करतील। रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुमशान सुरू आहे। पालकमंत्री अदिती तटकरे या विकास कामांच्या निधी वाटपात भेदभाव करत आहेत, तसेच प्रत्येक विकास कामात श्रेय घेत असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केला। अलिबागच्या आढावा बैठकीत शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला। यावेळी महाडचे आमदार बदलणार नाही तर श्रीवर्धनचा आमदार आणि रायगडचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे, असे आढावा बैठकीत शिवसेना आमदारांनी ठासून सांगितले। जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले। उद्या सांगितलं त्या दगडाबरोबर तुम्ही युती आघाडी करा, आमची तयारी आहे, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु वस्तुस्थिती समोर बघून आम्हाला डॅमेज करून जर का आमच्या डोक्याकडून पाय घेऊन वर झालं असेल तर ते चालणार नाही। मनापासून येतं ते ध्यानापासून येतं, ते काय चांगलं सांगायचं आवश्यक नाही, ह्याच्यापेक्षा हजारो तयार आणखी तयार होते। हे फक्त आम्ही निवडक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलवले होते, संपूर्ण शिवसैनिकांना नव्हते बोलवले, आणि तसं पाहिजे असेल तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक यांच्या सह्या आम्ही घेऊन देऊ शकतो। आम्ही काय पालकमंत्री मिळाला पण हा भाग नाही, पक्षाला आमच्या अडचण येता कामा नये, कार्यकर्त्याला आमच्या कुठला धक्का लागता कामा नये, या मताशी आम्ही आग्रह। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।